या व्हिडिओमधून आपण कीपॅडवरती एकही अक्षर न दाबता फक्त मोबाईलच्या माईकजवळ बोलून अगदी भरभर भरभर मराठीतून कसं टाईप होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत। कारण तसं पाहिलं तर आपल्याला एखाद्याशी किंवा एखाद्या ग्रुपवरती एखाद्या विषयावरती खूप काही बोलायचं असतं, परंतु आता मनातलं सगळंच जर त्या ठिकाणी लिहून दाखवायचं लिहून पाठवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्याला। त्याच्याबरोबर डोके दुखतं, डोळे दुखतात, हात दुखतो, असे अनेक त्रास होतात। आणि म्हणूनच कदाचित गुगलनेही आता दखल घेऊन गुगल व्हॉईस टायपिंगच्या स्पीच टू टेक्स्टमध्ये अलीकडे झालेल्या अपडेशनमध्ये मराठी भाषेचाही समावेश केलेला आहे आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, म्हणून आपण या व्हिडिओमधून ते पाहणार आहोत। चला तर मग त्यासाठी आपल्याला सेटिंग्समध्ये थोडासा आपल्याला त्या ठिकाणी फक्त बदल करायचा आहे। अगदी सोपी असेल ही पद्धत आहे। त्यासाठी फोनच्या मेन सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे। फोनच्या मेन सेटिंग्समध्ये लँग्वेजेस आणि इनपुटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। आता बऱ्याच जणांच्या त्या सेटिंगच्या मेन पेजवरच आपल्याला ते दिसून येईल आणि काही जणांच्या ॲडिशनल सेटिंगमध्ये दिसून येईल। आता माझ्याकडं या माईच्या फोनमध्ये ॲडिशनल सेटिंगमध्ये ती सेटिंग आहे, तर मी ती लँग्वेज आणि इनपुटमध्ये गेलेलो आहे। आता लँग्वेज आणि इनपुटमध्ये मला फोनची लँग्वेज जी आहे तर ती बदलायची नाही आहे, ती इंग्रजी आहे, मला ती समजते, मी इंग्रजीतून ती ठेवलेली आहे। परंतु मला जी टायपिंगसाठी कीबोर्डवरती जी मला भाषा व्हॉईस टायपिंगची घ्यायची तर त्यासाठी मला थोडासा बदल करावा लागणार आहे। खाली कीबोर्ड आणि इनपुट मेथड दिसत आहे, तर त्यामध्ये करंट कीबोर्ड मला दिसतो आहे, तर त्या करंट कीबोर्डवरती मी गेलेलो आहे आणि करंट कीबोर्डवरती माझा जो याचा यमआयचा जो कीबोर्ड आहे तर तो सिलेक्ट केलेला आहे। परंतु त्यामध्ये मी खाली जर चूज कीबोर्डमध्ये गेलो तर मला त्या ठिकाणी गुगल व्हॉईस टायपिंग एक दिसून येईल। तर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या असतील, परंतु जिथेही कुठं गुगल व्हॉईस टायपिंग तुम्हाला दिसून येईल तर ते बंद जर असेल तर त्याला फक्त चालू करून घ्यायचं आहे। त्याला आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। आता चालू केल्यानंतर खाली गुगल व्हॉईस टायपिंगचा एक ऑप्शन त्यामध्ये ॲड झालेला आहे। तर गुगल व्हॉईस टायपिंगच्या ऑप्शनमध्ये मी आता आलेलो आहे। या ऑप्शनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट इंग्रजी त्या ठिकाणी लँग्वेज दिसून येईल, तर मला तिथे आता मराठी घ्यायची आहे। त्यासाठी मला पहिल्यांदा इंग्रजी बंद करायची आणि आता नवीनच अपडेशनमध्ये आलेली ही मराठी भाषा मला चालू करायची आणि तिला मी सेव्ह केलेलं आहे। आता त्या ठिकाणी लँग्वेज फक्त मराठी दिसते आणि माझं आता सेटिंगचं काम माझं पूर्ण झालेलं आहे। अगदी छोटासा हा बदल केल्यानंतर आता